ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्वजण बघत आहे, कामासाठी करत आहेत. मर्जी जाधव वच्चे रे वच्चे सर्वदा समजे भरले नसते वाटत कोण लक्षात ठेवायचे सर्वांनी. आणि निवडणुकीच्या प्रचार निमित्त आपण लाईट किंवा तुमचे CCTV कॅमेरे असतील किंवा ग्रामपंचायतला वातानुकूलित केलेले जे काही आहे दिसत आहे, तुम्ही मशानभूमी त्यापूर्वी 5-10 वर्षाखाली पाय ठेवू शकत नव्हता. आणि चांगलं केलेलं ते कुवत नाही, चांगल्याला चांगलं तरी म्हणा ना. इंधन तुम्हाला चांगलं नाही आलं तर वाईट तरी म्हणू नका, एवढं तरी करा. आता हे बघितलं आपण गाळ्याचं काम चालू आहे, अरे ते काम लवकरात लवकर व्हावं, मंजुरी मिळेल नंतर होईल. व्यासपीठ, व्यासपीठावर जमलेले सर्व माझे बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार. पहिल्यांदा या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महिला थांबा थांबा बस कळाशी वाले बस. आता हो कस प्रथमता मी या पॅनलचा पॅनल प्रमुख या नात्यानं सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो. आज होऊ घातलेल्या चिकलठाण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी आपण सकाळी 9:30 ते 11 या वेळेपर्यंत पदयात्रा काढली आणि या पदयात्रेनंतर त्या पदयात्रेचं रूपांतर या ठिकाणी आपण सभेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलं. त्या सभेचे अध्यक्ष आमचे मित्र या गावचे सुपुत्र विठ्ठलाबा नेमाने व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ आबाजी सरडे दुकानदार आबा, त्याचबरोबर गव्हाणे साहेब जगवान्ना जगताप मोहन आप्पा सरडे पोपट पुढारी रांजून साहेब नागादादा आत्माप्पा आमचे मेंबर लक्ष्मण जारकड त्याचबरोबर सावळकर आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे बंधू संतोष बापू सरडे आणि या पॅनलमध्ये असलेले सर्व उमेदवार आणि समोर उपस्थित असलेले या गावचे ग्रामस्थ मतदार बंधू आणि भगिनींना आपण जर बघितलं तर गेली 6 तारखेला 6 ऑक्टोबरला चिकलठाण ग्रामपंचायतचं इलेक्शनचा प्रोग्राम जाहीर झाला आणि गावात वातावरण तापत गेलं. सगळ्या बैठकावर बैठका, वाट्यावर बैठक, कट्ट्यावर बैठक, कोणाची बैठक, शटर गँगची बैठक. तर त्या बैठकीला काय अर्थ आहे म्हणे आम्ही लय बैठका घेतल्या, कशासाठी घेतल्या? तसं नाही, खाया प्यायासाठी तर घेतल्या पण कशासाठी घेतल्या? आता हे मागच्या इलेक्शन मध्ये जुगा का जगा राव जाळ केला, आता कोणाचा करायचा?
माणूस तर होडकावा लागतोय, त्याशिवाय तर पुढे काय चालत नाही म्हणून बैठका झाल्या ह्यांच्या। अर जाळ करायचा तर स्वतःच्या घरावर करा की एकदा म्हणजे कसं वाटतं ते तुम्हाला लक्षात येईल। दुसऱ्याच्या घरावर करायचा बरं, जाळ करायचा कुणाच्या घरावर? जी पार जमिनी काय लागली त्याच्या घरावर जाळ करायचं। बैठका झाला, अरे कशासाठी बैठका घेतात? लोकांचा गावाचा विकास त्यांना काय घेणं देणं नाही। या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे, आपण पॅनल उभा करत असताना पॅनलला आपण मी समजा आपण सर्वजण संजय मामा शिंदे गटाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना आपण पॅनल उभा करताना पॅनलचं नाव कैलासवासी किसनराव बाबूराव सरडे पहलवान पुरस्कृत श्री कोटलिंग ग्राम विकास पॅनल कंसात आमचं ठरलंय ओनली काका पॅनल। अरे एकटाच बसतो मला मी, कारण आमच्याकडे खाली कोण लुंगे सुंगे पुढारी नाहीत, आमच्याकडे डायरेक्ट कार्यकर्ते। माझ्याकडे कुठल्या पुढाऱ्याला घेऊन यायची गरज नाही, डायरेक्ट कुणी मला रस्त्यावर बेहाका मारतय, कुठे बेहाका मारतय, कुठे बी भेटतय आणि हे म्हणतात मला ह्याला भेटायचे पंचायत। अरे कुठं बी उपलब्ध आहे की मी निमेरातचा उपलब्ध आहे आणि दिवस रात्र आम्ही लोकांसाठी काम करू म्हणतात। सकाळ संध्याकाळी 8 आत घरात असतात, 7 आत घरात, तिकडे माणूस मारा नका, कधी गाडीत दुसऱ्या माणसाला नेत नाहीत, पण काम मात्र भारी सांगतात। आम्ही हे अव केलं त्या अव केलं चालत नाही। वास्तविक पाहता पॅनल उभा करताना आपण या पॅनलचं जर चेहरं बघितलं आपण तर अतिशय तरुण सर्व उमेदवारांना या ठिकाणी पॅनल मध्ये जवळजवळ गव्हाणे साहेब सोडलं तर सगळी तरुणच आहेत। तुम्ही रिटायर झालाय म्हणून म्हणतोय ना, तर तुम्ही बी तरुण आहे, सगळे तरुण आहेत आमच्याकडे। 21 वर्षाचे उमेदवार आहेत हिरवे आप्पाच्या सुनबाई, त्यांचं 21 वर्ष आणि 1 महिना वय, त्याच्यात सुद्धा चाललं होतं फॉर्म बाद करायचा, रडीचा डाव हा समोर न येतोय। अरे समोरासमोर लढत होणारच आहे ना, सगळ्यात तरुण उमेदवार हिरवे ताय आहेत आणि त्यापासून साधारणतः 21 वर्षापासून 40 वर्षापर्यंत 45 वर्षापर्यंत जवळजवळ 12 उमेदवार आहेत, 13 उमेदवार आहेत। गव्हाणे साहेबांच्या मिसेजचं वय साधारणतः 50-52 असेल, गव्हाणे साहेबांना लालता त्या। हे आमच्याकडे दोन म्हणजे माणसं ही सगळी मेंबर राखायला ठेवणार आहे, सिनियर माणसं त्या तुझ्याच वटीत आहेत आम्ही सगळे। असा नव्या जुन्यांचा मेळ घालून चांगल्या पद्धतीने उमेदवार या ठिकाणी आम्ही पॅनलच्या माध्यमातून विरोधका पुढे पॅनल दिलेला आहे। गेले 30 वर्ष माझ्या माहितीनुसार मी 1995 या ग्रामपंचायतचा बिनविरोध मेंबर झालतो। दादा मेंबर तुमच्या नंतर तुमच्या अगोदर वडिलांचं अपघाती निधन झाल्यानंतर जी पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीत माझी आणि दिनकर नाना सरडे यांची दोघांची बिनविरोध निवड, बाळवांनाच्या जागेवर ते अण्णाच्या जागेवर मी, अशा पद्धतीने निवड झाली। माझ्या हिशेबाने जवळजवळ 30 वर्ष झालं या ग्रामपंचायतची सत्ता आम्ही चांगल्या पद्धतीने चालवत आहे। जर चालवत नसतो तर मागच्या वेळेसच पैशाचा जोर होता तेव्हा लोकांनी आम्हाला दणका दिला असताच की। आमचं काम चांगलंय असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय। या 5 वर्षात खरं सांगायचं काल जे एवढी स्टेजवर होते त्यांना काही दिसत नाही का काही विकास झालेला? खरंच विकास झाला नाही का? फक्त तुम्ही स्टेजवरचीच माणसं म्हणताय, बाकीच्यांना कळते की काय झालं काय नाही? सगळं गाव अंधारात होत, ते गाव उजेडात आणायचं पहिलं काम केलं। दुसरी गोष्ट, जिथं जिथं अतिक्रमण होत
स्टँड वरती ही जिथं जिथं फिरंगा बाबळे होत्या चिखल होता त्या ठिकाणी सगळं फेवर ब्लॉक कॉन्क्रीटकरण करून घेतलं। जर बाहेरचा गाव गावातला माणूस आला आणि ती जर 5 वर्षापूर्वी इथं आलेला असला आणि ती आता आला तर बाहेर गावचा माणूस म्हणतो याला अतिशय सुंदर गाव केला, याला चिखलठण कधी असं झालं। ही बाहेरच्या गावातल्या माणसांना दिसतंय आणि तुम्ही रोज वाट्यावर बसून तुम्हाला दिसत नाही, याला नवालच आहे जरा। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, ग्रामपंचायतचं काम करत असताना, ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना ह्या गेल्या 5 वर्षात जवळजवळ 10 ते 11 कोटी रुपयाची कामं आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली। कामं करत असताना प्रत्येक आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कसा निधी मिळेल याचा वारंवार विचार करून वेगवेगळ्या योजनेतून आम्ही निधी उपलब्ध करून तुम्ही पार्सलिटी करता, काही वार्डात कामं केली नाहीत, त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता की फक्त 4 नंबर वार्डामध्ये काम केलं नाही। शर्डे पावसाहेबाच्या हितला रस्ता 4 नंबर वार्डात येतो का 1 नंबर वार्डात येतो? इकडचं कॉन्क्रीटचं रस्त केलेलं भागवत लोंडेच्या घरापुढचं प्रकाशन लोंडेच्या घरापुढचं रस्त केलेलं हायमाल दिवा बसवलेलं, ही भाग कुठं 4 मध्ये येतो का 2 नंबर मध्येच येतो? अरे काय थपाहनताय, त्याला लिमिट पाहिजे ना। आता जनता एवढी काय दूधखुळी राहिलेली नाही, जनता हुशार आहे। आता सध्या सगळी तरुण पिढी शिकलेली पिढी एवढी काय दूधखुळी पिढी नाही की तुम्ही सांगायचं त्यांनी ऐकायचं। आपण जर बघितलं 10-11 कोटीची कामं करत असताना प्रत्येक कामाचं मी नाव या ठिकाणी सांगणार नाही, कारण तेवढ्या ऐकायची त्यांची कॅपॅसिटी नाही समोरच्यांची। त्यांना मी परिपत्रक देणार आहे काय काय की केलं, पण इन जनरली जर सांगितलं तर 2017-18 गेल्या पंचवार्षिकचं इलेक्शन झालं 25 डिसेंबर 2017 निकाल लागला। जवळजवळ 11 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आली, त्यातलं सन 2017-18 एकूण 45 लाखाचं काम करण्यात आलं, सन 2018-19 एकूण 75 लाखाचं काम या ठिकाणी करण्यात आलं, 2019-2020 एकूण 2 कोटी 17 लाख रुपयाचं काम या ठिकाणी करण्यात आलं 2020-21, कारण मार्च 2020 कोरोनाने जग त्रस्त केलं, त्यामुळं त्या वर्षात थोडा निधी अपुरा मिळाला, तरी पण 30 लाख रुपयाची कामं त्या कोरोनाच्या काळात झाली। सन 2021-22 2 कोटी 91 लाख रुपयाची कामं या ठिकाणी आपण विविध योजनांच्या माध्यमातून खेचून आणली आणि ती पूर्ण केली। त्याचबरोबर 2022-23 या पिरियडमध्ये 2 कोटी 38 लाख रुपयाची कामं या ठिकाणी आपण शासनाकडून, काही आता कामं चालू आहेत, काही पूर्ण झालेत, काहीच्या वर्क ऑर्डर चालू आहेत, अशा पद्धतीने जवळजवळ 11 कोटी रुपये निधी 5 वर्षात आणणारा चिखलठाण ग्रामपंचायतचा सरपंच एकमेव जिल्ह्यात बहादूर असं या ठिकाणी आवर्जून सांगतो। त्यांनी असं म्हटलं जातं हा एक मोठा पोटारे तालुक्याचा उपसभापती, मी तरी 11 कोटी रुपये आणलं, तुम्ही उपसभापती असताना किती रुपये आणलं, किती निधी आणला, ही तुम्ही दाखवा तुम्ही काय आणलं ती मी तुमच्या तालमीतच घडप। अरे काय धंदा, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, काल सभेत म्हणले की बीबीसी नावट्याने हे दिलं, नारायण आबाने ते दिलं, आमक्याने हे आणलं, मी तुम्हाला आवर्जून सांगतो बीबीसी नावटेकडनं निधी आणला, नारायण आबाकडनं आणला, संजय मामांकडनं आणला, रंजित निंबाळकरनं आणला, विजयदादाकडनं आणला, कशासाठी आणला, गावाच्या विकासासाठीच आणला। त्याच्यात तुमचं का दुखतंय, तुम्हाला का त्रास होतोय, ह्याच्या मागची कारण वेगळी।
कारण ह्यांना त्रास का होतोय, निधी आणतोय भरपूर, काम करून घेतोय भरपूर, मग ह्याचं वजन वाढन, लोक बरोबर राहते. आणि दुसरी गोष्ट, आणलं काम की त्याचं बंद पाडायचं कशामुळं? बिडी काढीला तरी पैसे द्यायचे लागणार. अरे भात खायची पंचायत तुमची, जरा थोडं तारतम्य ठेवून बोलत जावा. आपण करतोय काय, सांगतोय काय? काल सांगितलं वक्त्याने की आपण कुणाचं वाईट केलं नाही, चांगलं नाही करू शकलो तरी वाईट केलं नाही, कुणाला त्रास दिला नाही. त्रास दिला नाही, जाऊन विचारा त्या अंगणवाडी सेविकांना, जाऊन विचारा शिक्षकांना, गावातलीच आहे ती, जाऊन विचारा ग्रामसेवकला, किती लबाड बोलायचं काय त्याला माफ आहे का? किती लबाडी पुन्हा सांगितलं, आमचा वडील भांडकुर आहे, पण आम्ही कोणाच्या मिंद्यात नाही. अरे सरडे भाऊसाहेबांनी साग लावलेला पुरला नाही का देवळावचा? याला जर डबं पुरलं नाही तर तुम्हाला, आणि तुम्ही सांगता हे तो उभा राहून आम्ही खरंच बोलणार, देवळात बसलोय खरंच बोलणार. अरे काय खरं बोलत? दुसरा एक उठला आमच्यातलाच, घरपट्टी वाडी वस्तीवरची काय घ्यायची गरज आहे? तिथं लाईट आहे का, पाणी आहे का, काय आहे का, काय आहे? अरे तुम्ही 5 वर्ष काम केलं, त्यावेळेस तुम्हाला जी आर ही दिसती त्यावेळेस नव्हती का घरपट्टी? त्यावेळेस नव्हती का? तुम्ही 5 वर्ष मेंबर असताना मला तात्याला एवढं म्हणायचंय, 5 वर्ष मेंबर असताना त्यावेळेस रानातल्या घरांना यायला घरपट्टी नव्हती का? कमी निवडून आल्यावर चालू केली. अरे काय धंदा? पुन्हा आपल्यातला एक मोठा पुढारी, छोटाच आहे उंचीला पण मोठा, जिल्ह्याचा लेवलचा, 25 तास घरात असतो, बाप दारात असतो. अरे काय धंदा? त्यांनी काय सांगितलं आदरणीय महाशयांनी? थोडं जरा डीपमध्ये जाणलंय मी आज. त्यांचं कसं आहे माहिती का? कुणाबरोबर फिरायचं? त्यांच्या स्वार्थासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी. कधी मंगेशिंग चिवटे बरोबर नेता म्हणायचं, कधी संजय मामाला म्हणायचं, कधी बागलाला म्हणायचं, कधी मोहिते पाटलाला म्हणायचं, इकडे गेलं की सुभाष गुळवेला म्हणायचं. कशासाठी? स्वतःचा ऊस घालवायसाठी. अरे स्वतःच्या रानात तुम्ही 10-10 टोळ्या टाकताय, त्या बिचाऱ्या चुलत्याचं किती बेकारी झाली मागच्या 2 वर्षापूर्वी. संदीपान बापूकडे एक तरी टोळी टाकली का तो? तू काय गावाचं बघणार आहे बहादरा? चुलत्याचं बघणं होय ना तुला, तू काय गावाचं बघणार आहे? माझ्या घरच्या टोळ्या पाठवून, अतुल सर्गे टोळी पाठवून संदीपान बापाचा ऊस काढला आम्ही. अरे आम्ही अशी माणसं, तुम्ही घरच्या चुलत्याचा ऊस ठेवताय आणि रडाय रडकुंडे आलेला माणूस ती, आणि त्याचा ऊस तुम्ही काढणार आणि गावाला तुम्ही काय मदत करणार? अरे बहादर, विकास काम, कोरोना तुम्ही कुठं? घरात 3-3 मास्क लावून घरात. अरे आम्ही बरं गी, आमच्या बरोबर होती ती पोरं बरं गी, तुम्हालाच मरणाची भीती ना, आम्हाला नाही मरणाची भीती. हा, केटल्या दारात त्याच्यावर गरम पाणी, पैसे बेताडाव, तुझ्या तुला न्यायचं असलं तर नाही चल. आणि बघा अजून बी कोरोना असल्यामुळे वागतो एकटाच गाडीत, माग 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 वाळूची ठिकी. तर काय धंदा? आणि त्यांनी सांगितलं गाव निर्व्यसनी करायचं. अरे राजा भाऊ, आम्ही बी त्याच्यासाठीच आबादलो, गाव निर्व्यसनी करायसाठीच गेल्या वेळेस निवडून आल्या दारूबंदी करायचा प्रयत्न केला भाद्रा, पण नाही शक्य होत, कारण तू सुरुवात करतो. आता तुझ्यात जी गडी ठेवल्यात आहे त्यांचं घर अख्ख बर्बाद गेलं की दारू पाजून तू, आणि तू गोड गप्पा आणतोय तशा. जत्रजी वर्गन ह्या वर्षी लाजकाची दिली, पण उमेदवारांनी पॅनल प्रमुखांनी मात्र दिली नाही. अरे तुम्हाला यात्रेची वर्गणी देणं होत नाही आणि तुम्ही चाललाय इलेक्शन लढवायला. दुसरी गोष्ट,
आताचे उमेदवार त्यांचं कसं म्हणणं की सारखं सारखं ह्याच्यात कशाला ह्यालाच कशाला सरपंच पद. अरे तुम्ही सोसायटी चेअरमन 25 वर्ष होत आहे, लय मोठा विकास झाला का की चालतंय तुम्हाला? आणि माझंच काय रुततंय काय? आणि काय केलं चेअरमननी? हाफिज तर सोडूनच द्या, फक्त सोसायटीचा फायदा एवढा केला की दुसऱ्याच्या नावावर कर्ज काढायचं भरायचंच नाही. कवा कर्ज माफी होती त्याची वाट बघायची काय? ओटीएस तर सोडून द्या, माग कर्ज माफीत दुसऱ्याच्या नावावर काढलेलं 40 लाख रुपये हे जे वाचल्यात ते माणसं मध्ये जायला, मग आम्ही असतो आम्हाला तेवढे पैसे मिळाले, आम्ही असतो आम्हाला तेवढे पैसे मिळाले असते. एका माणसाला कधी आर्थिक मदत केली नाही, नुसते अडकाड की त्या सोसायटीतला काय ताळमेळ माहित नाही. आणि त्याच सोसायटीत कसं झालंय माहिती का? चेअरमन झाला कंगाल आणि चेअरमनच्या खालचं पोरग जे काम करतय बनसोडी ते झाला शेट. हाय का वस्तुस्थिती खरी खोट? म्हणजे चेअरमनला चेअरमनला किती नॉलेज आहे त्या सोसायटीत मधलं, किती अक्कल आहे हे बघा ना काय. म्हणजे सोन्या होतोय श्रीमंत आणि मी होतोय भिकारी, काय तांदा लागा तुम्ही? प्रपंच करायला चांगलं चाललंय, जमिनी एकूण कुठं प्रपंच असतोय, जमिनी एकूण कुठं राजकारण असतोय. आज तुम्ही बघा शटर गँग मधल्या सगळ्या माणसांची स्थिती बघा, प्रपंच बघा, आणि हिथं बसलेले बघा रामभाऊ दारकड आमचा चांगलाय त्यापेक्षा प्रपंच. तुकाराम सुरवासेचा प्रपंच त्यांच्यापेक्षा मोठा आहे. अरे तुम्ही काय करता? तुमचं तुम्हाला प्रपंच नीट करता करणं आहे ना, आणि तुम्ही खुशाल गावाचा कारभार करायचा विचार करताय. त्या रामबाऊ सारखं 5 एकर घालवीन पण तुझा नादच पुरा करीन असं नका करू. अशा पद्धतीनं उमेदवार या ठिकाणी आपल्या पुढे दिलेला आहे समोरच्या पार्टीनं, जेणेकरून तुमचं एक काहीची पाळी आणू नाही त्यांनी म्हणजे विषय मिटला. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय, बारकुंड साहेबांनी सांगितलं मी 834 कुठं काय केलं, चष्मा वाटलं, आमक्याला हे केलं, तमक्याला ते केलं, सर्व रोग निदान शिबिर मोफत केलं, काय केलं सगळ्याला चष्मा दिलं सारखं दिलं, माणसं ठेस करून पडायला लागली. बघा तुम्ही चौकशी करा, ठीस करून द्यायचं तर चांगलं द्या गेला का, मा सन्मानाने द्या, इज्जतीने द्या, चांगलं द्या. त्याला चांगलं दिसत होतं ते ह्याचं चष्मा लावल्यावर ठस करायला लागले माणसं, कुणाला कमी तरी दिसायला लागलं, कुणाला जास्त तरी दिसायला लागलं. अरे जत्रतलं तरी चष्मा बरं असते. पोर शाळा शिकायला त्यांच्या बापाच्या पैशाने शाळेत आला, 10वीला पहिला आला, 9वीला पहिला बोलो इथं पहिलं सत्कार केलेलं फेट शिल्लक असते ते आणायचं इस्त्री करून इथं फेट घालून सगळ्यांचा सत्कार करायचं. अरे तो मदत काय केली त्यांना? त्यांना दिलं 10,000, त्यांना दिलं 20,000 शिक्षणाला, काय नाही निसता तुला घातलेला फेटा आणला इस्त्री करून यशवंत पाटाकडनं आमच्या आणि तेच गुंडाळला. अरे काय दांदा काय काम तुमचं, काम काय आहे नेमकं? आम्ही तरी सांगतो आम्ही 10-11 कोटीची कामं केली, तुम्ही 10 लाखाचं काम कुठलं मंजूर करून आणलं तेवढं सांगा. फक्त तुम्ही काम काय करताय माहितीये का? आणलेल्या काम आणलेलं काम कसं हे आडून करता येईल, हाणून पाडता येईल, कसं अडवता येईल, एवढ्यातच ह्यांचं डोकं तरबेज आहे. कारण ही दिशाभूल करणारीच माणसं आहे ती, ह्यांना दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. आमच्या राजकारणाची पद्धत तशी नाही. आमचं राजकारण म्हणजे कुणाची जिरवायची कुणाची अडवायची ह्याच्यासाठी माझं राजकारण नाही. लोकांना सोबत बरोबर घेऊन सगळ्यांचा प्रपंच सगळ्यांचा प्रपंच कसा मार्गी लागन, कुणात कसा वाद होणार नाही ह्या पद्धतीने आम्ही राजकारण करतो, जेणेकरून प्रत्येक कुटुंबाची प्रगती झाली पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याची कामं जिथल्या तिथं झाली पाहिजेत, अशा पद्धतीने आम्ही राजकारण करतो. आणि समोरचं राजकारण कसं भांडणं लावायची, घराघरात भांडणं लावायची, नवरा बायकोत भांडणं लावायची. अरे तुम्ही किती बेकारी करता लागा, त्याच्यामुळे तुम्हाला वडा पोडून मासं धरायची पाळी आली लागते. ते काय पाळी चांगलं केलं असतं तर दिवस चांगला आला असते गेलं ना, जमिनी एकाच्या पाळी आलेलं का? बघा तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती चांगली त्यांच्यापेक्षा मजबूत आहे. कशामुळे मजबूत आहे? कारण सगळी सुस्थितीत आहे ती, व्यवस्थित आहे ती. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय, गाळ्याबद्दल त्या दिवशी लय चर्चा झाली, आहेत का गाळेधारक इथं?
एखादा गाड्याधारक पवार कुठे पवार एखादा गाड्याधारक जर असता तू जर सांगितलं असतं बाबा कसं कसं झालं तर बरं झालं असतं. आता त्या दिवशी सांगितलं की शासनाकडनं सगळं पैसे मंजूर झाले त्यानं मग ह्यांच्याकडनं डिपॉझिट घ्यायची गरज काय. आता वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. ऑगस्ट 10 2018 आम्ही ग्रामपंचायत मध्ये बैठक घेतली. सगळे व्यावसायिक माझ्याकडे आले की बाबा इथं गाळ्या काढायला सोर्स आहे, तुम्ही जर आम्हाला जागा उपलब्ध करून देत असाल तर आम्ही आमच्या पैशाने प्रत्येकाचं गाळ्या काढतो. बरोबर आहे का पवार? मुद्दाम जागा इथं ठेवली होती आम्ही जेणेकरून दोन्ही बाजूला गाळ्या होतील. आम्ही सगळ्यांनी डिस्कस केलं, सगळ्यांनी चर्चा केली, व्यावसायिक आले माझ्याकडे, व्यवसाय करणारे आले. मग आम्ही ठरवलं बाबा ह्या गाळ्याचं बजेट किती होईल. आम्ही गावठ्यांना बोलवलं, RCC बांधकाम करणाऱ्यांना बोलवलं. आहे तिथं अरुण पवार असेल, जयराम असेल, आप्पा पवार आहे. आप्पा खरे कुठं? त्यांनी सांगितलं एस्टिमेट 1.25 लाख रुपये गाळ्याप्रमाणे 30 लाख रुपये. आम्ही म्हणलं 5 तरी कमी करलं का? 1,20,000 गाळ्या अशा हिशेबाने 24 गाळ्याचं या ठिकाणी भूमिपूजन केलं. त्यातलं म्हणलं 1 लाख रुपये डिपॉझिट द्या सुरुवातीला. 28 लाख काहीतरी रक्कम होती, 80,000 का काय, तेवढ्यात ती गाळ्या बसवलं. 24 लाख रुपये गोळा 2 तासात झालं. तर माझ्या विश्वास असल्याशिवाय दिलं काय पैसे? चांडाळून बोरट्यानं तुमच्याकडे कोण देते? 2 ते 3 तासात पैसे गोळा झालं. पुन्हा ह्यांना निरोप मिळाला, आपल्याला गाळ्या मिळाल्या नाही तर गाळ्या मिळाल नाहीत. ह्यांचं डोकं कसं? आता ती तिकडे पंचायत समिती त्यांच्या ताब्यात. आडवा गाळा कशामुळे आडवा? तर 5 माला फुकट देखील का? 5 फुकट? मी 15 पैसे भरू काय तिथे? असं चालत नाही. 24 जणांचं 24 लाख रुपये गोळा केलं, शुभारंभ केला, त्याचं काम चालू केलं, कॉलम उभा केलं की ही महाशय ताटलं. तिथनं अधिकाऱ्याला खो घालून गाळ्याचं काम हाणून पाडलं. आम्ही गाळ्याचं काम कसं ठरवलं होतं? आम्ही तुम्हाला जागा देतो, तुमचं तुम्ही बांधा. व्यवहार माझ्याकडे होता का पवार? तुमचं तुम्ही गाळ्यावालेच पैसे गोळा करा, तुमचं तुम्हीच ती गवंडी ठरवा, बिगारी ठरवा, तुमचं तुम्ही काम करून घ्या. आम्ही फक्त तुम्हाला जागा दाखवून आखून देणार, तुमचं तुम्ही शटर बसवा, तुमचं तुम्ही चालू करा. ह्यांनी अडवलं, ह्यांनी अडवलं की पुन्हा अधिकाऱ्यांनी अडवलं तिथं. ह्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्यामुळं मग ती परत कागदपत्री प्रोसिजर करून घेऊन शासकीय एस्टिमेट त्याचं बनवावं लागलं. आपण शासकीय एस्टिमेट बनवताना ती गाळ्याचं एस्टिमेट झालं 54 लाख रुपये. कशामुळं? त्याला 18% GST, सेल टॅक्स आणि त्यांचं DSRचं रेट, ह्याच्यामुळं ती आकडा गेला 54 लाखावर. आता 54 लाखाची तरतूद कशी करायची? ह्यांनी कारभार केला, ह्यांना त्यात वरणच पैसे मंजूर झाला. वरण म्हणजे कुठं? आभाग न पडलं काय? 54 लाख उभा कसं केलं? 24 लाख ह्यांचं, 15 लाख रुपये लोन घेतलं. DVDP मधनं 15 लाख रुपये ग्रामपंचायतला लोन घेतलं. 15 लाख रुपये 15 वित्त आयोगातनं पैसे उपलब्ध केलं. ती 30 लाख, ही 24 लाख. असं गाळे 28 लाखात 30 लाखात होत होतं, ती ह्यांच्या राड्यामुळे 54 लाखावर जाऊन बसलं. घेण्यादेण्याचं ग्रामपंचायतवर कर्ज झालं. ही असल्या अवलादी आणि म्हणे आम्ही विकास करतो आणि गाळे ज्याची त्याला देणार. अरे सत्ता आली तर ज्याची त्याला देणं. आधी ठरवून बसले ते, ह्याला गाळ्या त्याला गाळ्या, ह्याला घंटा गाडी ड्रायव्हर, ह्याला पेटा चक्की, ह्याला शिपाई, हे कोतवाल. ₹1,500 घेणार, कुठेतरी बिड्या फुकीत बसणार, टाकाटाके करीत बसणार. सोच मग चंद्रावरच गाडी. आज अशी परिस्थिती समाजामध्ये काम करत असताना काम जर केलं तरच एवढी जनता उभा राहते, जनता बरोबर येते. नुसतं मोगम पंच थापा आणलंय, होय बघू करू. माणसं म्हणतात होय बघू करू. अरे उगच येत नाहीत एवढी लोक. तुम्ही एवढी लोक जमवून दाखा, एवढे मतदार तुम्ही जमवून दाखा. कारण त्याला
ते म्हणतात बाबा ही दादागिरी करतोय दादागिरी करतोय दहशत निर्माण करतोय. अरे काय दहशत केली? कुणाला हाणलं? कुणाला मारलं? दादागिरी मी जरूर केली, पण कुठली दादागिरी केली? माणसाच्या मनात आदरयुक्त दादागिरी मी या ठिकाणी निर्माण केली, एवढं मला आवर्जून सांगायचं. प्रत्येकाच्या हृदयात ओनली का काय, ओनली का काय, ओनली का काय, ह्या कशामुळे गोष्टीत? अरे मी निमेराचं बी फोन केला तर उपयोगी पडतोय. दुसऱ्या रिंगला माझा फोन मी उचलतो, दुसऱ्या कुणालाही विचारा, कुणाला प्रसंग आला असेल दुसऱ्या मिनिटाला मी इथं हजर असतो. ह्यांची काय परिस्थिती? दुसरी गोष्ट ती सांगू, 1500 सांगू शेवट सांगू, त्याला काय येतो माणसाला पैसे घेऊन द्यायचं? हा काशीनाथ तुला दिलं ना 1000? बर बर बर, घ्या 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 पैसे, घ्या पैसे, घ्यायला काय अडचणी? खायचं प्यायचं मजा करायची, त्याला काय असतं? इलेक्शन असल्याशिवाय कसं कळायचं? इलेक्शन असल्यावर वाटलं पाहिजे ना. घ्या पैसे, गुलाल उचलू नका. 2000 रुपयासाठी गुलाल उचलू नका. माझी विनंती तुम्हाला, उगद देवाला कोड्यात पाडू नका. आपलं श्री कोटलिंग देवस्थान जागृत देवस्थान आहे. घ्या पैसे, विश्वास असला तर दे, म्हणा नाही तर कर कसे तुझे. चल आणि म्हणे वर्गणी गोळा करून उभा राहिला. अरे एवढी बेजार येईल तर उभाच राहिला कशाला? टोकरीच घेऊन फिरायची पाळी येत उभाच राहिला कशाला? दुसरी गोष्ट, त्या दिवशी पहलवानांनी सांगितलं माझं नामांकित पहलवान म्हणून महाराष्ट्रात नाव आहे, नामांकित उपसभापती म्हणून करमाळ्यात नाव आहे. आकडा भरवला पाहिजे. कुठे बाप्पा तुम्ही आहेत ना? कुस्त्याचा आकडा भरवला पाहिजे गावात. त्याच्याबद्दल दुमत नाही, भरवण्याबद्दल दुमत नाही, भरवलाच पाहिजे ह्या मताचा आहे. सगळ्या तुमच्या इच्छा आम्ही पूर्ण केल्या. हनुमाप्पा साहेबांना तुम्ही होता पहलवान होता, वर्गणी गोळा केली, 3 लाख रुपये वर्गणी गोळा करून दिली, आकडा भरवला मराठशाळेच्या पटांगणात. 85,000 रुपये किती शिल्लक राहिलं होतं? 90,000 रुपये ती कुठे गेलं? ह्यांच्या खिशात. अरे आकडा भरवायचा आणि त्यातनं 1 लाख रुपये हाणायचं, 90,000 हाणायचं, आकडा कशाला भरवायचं? पहलवानाला मान द्यायसाठी का तुला पैसे हाणायसाठी? अरे दादा पुन्हा आमच्यातलं एक जण आहे, आमच्या घरातलाच नाना, भयंकर नाना, ज्याला कळलाय तो नाना. दिसायला वर्ण देखना आणि आत्म लय ह्याकना. म्हणले आम्ही बिनविरोध करत होतो, ग्रामपंचायतचं इलेक्शन बिनविरोध करू, बावकी बावकीत वाद होणार नाही, कोण कोणाचे पाईपलाईन फोडणार नाही, कोणाचं एकमेकाला डोळं मळकू नको, त्याचं बोलणं तसलं काय बिनविरोध करत होतो. संतोष बापूच्या काकीला आम्ही बिनविरोध सरपंच करत होतो. ठीक आहे, मी बापूला विचारलं होतं बघ करत्या तुला होयचं का? बापू म्हणला मला काय राजकारणात नाद नाही. मग अशी सांगितलं बापूने, तुझं तू ती बघायचं, माझं मी बघतो. बरोबर आहे का बापूराव? बापू बरोबर आहे का? ती गज बसलो होतो आम्ही अजून. आणि म्हणे कसं काय झालं? मग पुन्हा बापूने माघार घेतली, ह्यांना द्यायचंच नव्हतं, ह्यालाच पाहिजे सगळं. अरे तुला बावकीचा एवढा पुळका येतो? तुम्ही एका पार्टीत काम करता दत्ता सरडे पिटले दो तुला. 2 वर्ष निसत्या उमेदवारीसाठी शुभम हॉटेल वरन बिअर तिकडं, हेकडून हेकडं, ह्या गाड्या हेकडं, त्या गाड्या तिकडं. अरे त्याचं 5 लाख घालवलं आणि त्याच्यात गाडीत बसून गेले ते ना. आम्हाला उद्या की उमेदवारी म्हणते तिथं नव्हती बावकी, म्हणजे पडायच्या ठिकाणी दत्तुबा, निवडून यायच्या ठिकाणी खर्च ह्याचा आणि बोट वर करायला. ही लय बावकीचा पुळका. आदरणीय नाना अशी पेटवापेटवी करू नका, लावालावी नका करू. आम्ही सगळे एकमेकाला बांधिलंय, फक्त तुमचंच घर इसकटलंय. एवढं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय.
म्हणजे समोरच्याचा उद्देश एकच की घराघरात तेढ निर्माण झाली पाहिजे, घराघरात वाद झाला पाहिजे, म्हणजे ह्यांचं पावतंय, भावभावात वाद लागला पाहिजे. ह्या अशा पद्धतीने जर समोरच्या व्यक्ती असत्याल, समोरचे पॅनल प्रमुख जर असत्याल, हे बैठकवाले असत्या, लय बैठक घेणारे असत्याल, शटर गॅंग, तर तुम्ही त्यांच्या बरोबर जाणार का? जाणार का? आमच्या बरोबर येणार? ह्याचा पण आपला विचार केला पाहिजे. म्हणून जर आम्ही पॅनलचं नाव ठेवलंय, आमचं ठरलंय ओनली काका पॅनल. अरे नाद करा नको बाधरांनो, 6 तारखेला जाऊ तो तुम्हाला कसा झटका येते. आता 100 हल घ्याय त्या 6 अजून 1-0 वाढन. आता काय म्हणणार? माणसापेक्षा हल घ्यायचे असं होते तर काय धंदा? माणसापेक्षा जास्त हल घ्यायचं होते. त्या दिवशी रॅली काढली, बाहेरगावचीच माणसं होती. अरे कोण बाहेरगावची होती? पोरं ठोरच होती, पोरं ठोरच तुमच्या टकोऱ्यावर होतो. आता काळजीच करू नका. आणि एका महाशयाने राखून ठेवलंय उत्तर द्यायला, देव दे बाबा चिलापे फ्राय. अरे काय धंदा तुमचं? काम करा अगोदर, माणसात मिसळा, लोकांची काम करा. आम्ही जसं मिसळतोय माणसात अजिबात नाही. तेवढ्या पुरता हा उठून गेला की नावं ठेवते ती काय. एखादा माणूस त्यांच्या पशी गेला, 2-4 पावलं पुढे गेले, काय करायचं काय करायचं, त्याची पुन्हा जंत्रीच काढते ती. बघा तुम्ही, तुम्हाला खोटं वाटत असेल जाऊन बसा, अनुभव घ्या. आणि हे चालले ती राजकारण करायला. विकास बापू मोठा माणूस, बापाची आज जमीन निघतोय म्हणजे मोठाच माणूस की काय? बारीक आहे काय? आपण इकताना कदर करून विचार करीन आयाल, कसं करू कसं करू कोण खुश आहेत? त्यातच त्याचा विकास झाला. अरे ही जमीन विकणारी माणसं गावाचा काय विकास विकास करणार आहे ती? उद्या गाव विकायला बसले ती. बघा घर बिर नीट, तुमच्या उतार त्या घरावर बुवा हे करतेने, तुमच्या घरावर त्याची नावं चढवतेने, काही कायला मोकळी होतेने. चला कमी पडलं. बघा गाव विकायचं असेल तर त्यांना मत द्या, गावाचा विकास करायचा असेल तर आम्हाला मत द्या. या ठिकाणी बराच वेळ झालाय, बरंच भाषण लांबत गेलं. अजून काय राहिलं का कोणाचं? हां, आदरणीय कहाणी अण्णा, अतिशय काम चांगलं. कुठं बी सभेत काल का बोललं नाही माहिती का ती सभेत? बाकीचे म्हणले असते तू खाली बस खाली बस खाली बस खाली बस. काय काम केलंय तो? उचाडवायचं काम केलंय, चुलीत पाणी वाटायचं काम केलंय, भावभावाची भांडणं लावायचं काम केलंय, दुसरं काय केलंय? अरे ऊस आडू आडू त्या शिवला आबाच म्हातार बोंबलू बोंबलू याड लागून मेले की सगळ्या गावाला माहिती की त्याचा तर मला यायला लागला, त्याच्यामुळे चिला पेदा राहायला जायला लागला ही बाब धरली. अरे विचार करा, सगळ्याला माहिती मला काय. आता इलेक्शन आले की ह्याच्यात काहीतरी का गोळ मिळेल की तेवढ्या बघतय, दिवाळी निघते. उमेदवार आणि चिला पेवाला कवा यात्रेची वर्गण दिली, यात्रेची वर्गणी गोळा करायला कोण होते ह्यावेळेस? रांजण साहेब दिली का वर्गणी? 100 रुपये वर्गणी. आता तर बळच किशात 1000-1000 घालते ती. आता कुठून आलं पैसे का वर्गणीतलं? त्याच वर्गणीतलं तर फिरवलं नाही तुम्ही. अशा पद्धतीने झालं गेलं. आता भरपूर चर्चा झाली, पण गावचा विकास या ठिकाणी करायचा असलं. हा गोटमचं एक राहिलं, गोटमचा फुटबॉल झाला. खाली जावं तर तिकडं, इकडं गोल होतो, इकडं जावं तर तिकडं गोल होतोय. तू काळजी करू नको बाजारा, दोन्ही गोल करून तुझ्या टकोऱ्यावर बसवतो. एवढं तुम्ही बोलता त्याला, मग त्याला फॉर्म भरल्यानंतर 5-5 लाखाचे 10-10 लाखाचे वापर का देता? 10 लाख रुपये देतो दोन्ही फॉर्म काढून घे. त्यांनी सांगितलं 50 लाख दिलं तरी काढून घेणार नाही. बिगरडणीचा त्याचा फॉर्म टाकला होता, एवढा विश्वासाने त्याला उभा केला होता. काय बोलता तुम्ही? ना आम्ही आधार देणार, तुम्हाला जर आधार आहे का कोणाचा? तुम्ही जी रेसिपी घेऊन बाजारला जाताय,
माग एक बी माणूस नसते, पिशवी धरायला माणूस नाही, हंडीला अडकून आणावं लागतं. आणि तुम्ही आधार देणार? बा वारे बहादर, आधार कसा कशाला म्हणायचं? तेव्हा ते आता बोलणारच आहे, एवढं बोलल्यावर बोलणारच आहे, बोलू द्या कसं असं तसं असं. हा दुसरी गोष्ट, काम अडवायची. दोन नंबर मधले किती काम अडवलेत मोठ्या नेत्यांनी. विहिरीचं काम बंद पडलं, कंपाऊंडचं काम बंद पडलं. कशामुळे बंद पडलं तुम्हाला माहिती आहे का? काय दोन नंबरवाल्याला 100% माहिती आहे तुम्हाला. कलाऊ महेश मोरेला फोन, शाळेच्या कंपाऊंडचं काम का बंद पडलं? ठेकेदार कोण आहे? महेश मोरे. लावू का त्याला फोन? कशामुळे बंद पडलं? तुम्ही धडक पैशाची मागणी करताय. एक कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नाही, आणि तुम्ही म्हणता आम्ही कोणाला त्रास देत नाही आणि भ्रष्टाचार मुक्त आम्ही आहोत. अरे काय धंदा लावलाय? अशा रीतीने मी सर्वांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो, आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी आपण विकास करत असताना एकमेकाच्या हातात हात घालून, एकमेकाला अडचणी सांगून, ज्या त्या गल्लीत ज्या त्या पद्धतीनं कसा विकास करता येईल या ठिकाणी आपण आवर्जून चर्चा करून सर्व मेंबर लोक बसून इथून पुढचा आपण विकास या ठिकाणी गावाचा करू. मागं मी त्याच पद्धतीने केली होती. मागं 10 मेंबर आपले होते, 3 मेंबर त्यांचे होते. त्या मेंबरला विचारा तुमचं कधी ऐकलं नाही म्हणून. सोमा राऊत होता, मनोबा होता, श्रीनाथ होता, त्यांना विश्वासात केलं का नाही? दादा विश्वासात घेऊन काम. सावळकर साहेब केलं का नाही? तुम्ही बरोबर. अरे विरोधकांना सुद्धा विश्वासात घेणारे आम्ही माणसं आहे, सामान्य जनतेला काय घेणार नाही. आपण सर्वजण या ठिकाणी चर्चा करून कशा पद्धतीने गावचा विकास योग्य तऱ्हेने होईल अशा पद्धतीने चर्चा करून भविष्यात आपण या ठिकाणी काम करू. पण मला एवढं सांगायचंय की समोर लबाड लाडग्यांची टोळी काय बी बोलता पा देतात, पैसे देऊ म्हणतात. घ्या पैसे, काय फरक पडत? पण त्यांना आत्म त्यांचा कार्यक्रम करा. तर मी परत एकदा सांगतो, गावातील सर्व अंतर्गत रस्ते विकसित करू, कॉन्क्रीटकरण करू. श्री कोटलिंग मंदिर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार. आता तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, मंदिराचा विषय निघाला म्हणून सांगतो. श्री कोटलिंग देवस्थानला मागच्या 20 दिवसापूर्वी इलेक्शन लागायच्या आधी 1-15 दिवस आम्ही पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास या खात्यातून जवळजवळ 21.75 कोटी रुपयाची मागणी केली. त्यात आम्ही 16 आयटम धरलेत. त्यातला आम्हाला 2 कोटी रुपये आदरणीय संजय मामा आमदार, आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय. मामांच्या माध्यमातून 2 कोटी रुपये निधी त्यांनी 15 दिवसापूर्वी उपलब्ध करून दिला. अशाच पद्धतीने मंदिरावर, कारण मंदिराचं काम बाप्पू बघतोय स्वतः, तुम्ही बघताय. यात्रा ही हँडल करताना किंवा यात्रा भरवताना किती कष्ट पडतं, किती त्रास सहन करावा लागतो. आणि छबिन्या दिवशी तर माफच नाही, 1-1.5 लाख माणसं सांभाळायची म्हणजे काय सोपं काय? जत्रा गावल्या काय करता तुम्ही? करून बघा म्हणा. अरे बोटाने हाणते ना, चल म्हणते ना इकडे. बापूच्या माध्यमातून, आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्व काही निधी या ठिकाणी कोटलिंग देवस्थानसाठी उपलब्ध करून देण्याची आपण या ठिकाणी जबाबदारी मी घेतो. कारण आमदार संजय मामा कामाला जबर माणूस आहे. कुठलं बी काम असू द्या, चिकलडांच कुठलंही विकास काम असू द्या, पहिल्या 5 मध्ये चिकलटण ग्रामपंचायतचं नाव असते. मला सांगा मग, आमदारच्या माध्यमातून निधी घेऊ, खासदारच्या माध्यमातून घेऊ, विधान परिषद सदस्याच्या माध्यमातून घेऊ, त्यांच्या हिशोबाने मोदीच्या माध्यमातून घेऊ? मोदीला जाणार निघाला चिकलटण.
सगळ्याकडनं कोणाकडनं निधी मिळेल त्याच्याकडनं निधी घेऊ आणि गावाचा विकास चांगल्या पद्धतीने मंदिराचा विकास चांगल्या पद्धतीने करू, जेणेकरून श्री कोटलिंग मंदिर हे महाराष्ट्रातलं एक नंबर पर्यटन स्थळ होईल अशासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। आणि परत एकदा आपण या ठिकाणी आलात म्हणून चॅनल प्रमुख या नात्यानं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या 5 तारखेला दुसरं एक सांगायचं राहिलं की आपण पळापळी करा, आता ती जरा पळापळी करणार होती, घाबरणार आहे ती। आपण सतर्क राहावा, सगळ्या तरुणांनी सतर्क राहावा। एकमेकाच्या गाठी घ्या, फक्त 3 दिवस उरलेत, गाठी घ्या, भेटी घ्या, एकमेकाला कन्व्हिनियन्स करा, चिन्ह दाखवा। आणि रविवारी मात्र जेवायला सुद्धा सुट्टी मिळणार नाही एवढं ध्यानात ठेवा तरुण पोरांनो। अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार करून पळापळी करून माणसं माणसाला जोडायचं काम करा असे मी सर्व तरुणांना या ठिकाणी सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती करतो। आणि येत्या 5 तारखेला आपल्या पॅनलच्या कब्बशी, फुटबॉल, छत्री आणि शिट्टी बघू जरा शिट्टी या तिन्ही चिन्हा समोरील बटन दाबून आम्हा सर्वांना चिकलठाण गावच्या ग्रामस्थांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।